चुराने वाले दो वाहन चोरों को कलमना पुलिस ने पकड़ा है। गिरफ्तार आरोपी विकास बोपचे साकोली भंडारा निवासी है। विकास के नाबालिग साथी को हिरासत में लिया गया है। पुलिस ने दोनों से 18 दो पहिया वाहन जब्त किए हैं। आरोपियों ने कलमना क्षेत्र में कई दो पहिया वाहन चुराए हैं। पुलिस उपायुक्त सारंग आभर ने बताया कि पुलिस करीब दो महीने से वाहन चोरों पर नजर रखी हुई थी। गुरुवार को एक नाबालिग वाहन चोर हत्या चढ़ने पर उसकी निशानदेही पर आरोपी विकास बोपचे को गिरफ्तार किया गया। उपायुक्त ने बताया कि मौज मस्ती के लिए नाबालिग दोपहिया वाहन चुराता था। वाहन चुराने के बाद वाहन को दूरी पर ले जाकर खड़ा कर देता था और उसके बाद मौका पाकर अपने दोस्त विकास को दोपहिया वाहन दे देता था। विकास वाहन को बेचने का काम करता था। उसने अपने गांव साकोली में कुछ लोगों को कम दाम पर वाहन भी बेचे थे। विकास अपने गांव साकोली के लोगों को व्हाट्सएप पर अपने दोपहिया वाहन की फोटो भेजता था। किसी ने दोपहिया वाहन लाकर देने की बात की तो ले जाकर वह दे देता था। दस्तावेज बाद में लाकर देने की बात वह कर रहा था। फिलहाल दोनों आरोपियों से पुलिस ने 13 हीरो होंडा पैशन, एक्टिवा सहित 5 दुपहिया वाहन सहित करीब 18 दुपहिया वाहन जब्त किए हैं। गेल्या काही महिन्यांपासून कळमना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे कळमना मार्केट आहे त्यामधून वारंवार सकाळच्या सत्रामध्ये मोटरसायकल्स आणि बाईक्स चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं होतं। त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील यांनी गेल्या महिनाभरापासून या परिसरामध्ये ट्रॅप लावला होता। त्यांचे डीबी पथकाचे इन्चार्ज एपीआय सावंत आणि त्यांच्यासोबतचे सर्व जे अंमलदार आहेत त्यांनी मिळून त्यानंतर काही दिवसांपूर्वी असं लक्षात आलं की एक गाडी चोरीला गेलेली आहे आणि ती गाडी तातडीने शोध घेतला असता आसपासच पार्क केलेली मिळून आली। त्यानंतर त्या गाडीवरती पाळत ठेवली असता मुलगा आहे तो ती गाडी नेताना लक्षात आला आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर दुसरा एक विकास नावाचा जो मुलगा आहे बोपचे तो पार्टीमधून त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि या दोघांकडून साधारणपणे 13 पॅशन आणि स्प्लेंडर गाड्या आणि 5 ॲक्टिवा आणि इतर बाईक्स जप्त करण्यात आलेल्या आहेत। या सर्व बाईक्स साकोली आणि कळमना पार्डी आणि नागपूरच्या परिसरामध्ये विकल्या गेल्या होत्या। ऑटोमोबाईलवाल्यांचा सहभाग आहे की नाही याच्याबद्दल तपास चालू आहे आणि या बाईक्स त्यांनी काही लोकांना विकल्या होत्या असं कारण देऊन की तुम्हाला नंतर मी पेपर तयार करून देतो आणि आत्ता ही तुम्हाला बाईक घ्या। विशेष गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की या बाईक्स ज्या आहेत त्या हा मुलगा जेव्हा चोरायचा तेव्हा तो व्हॉट्सअपवरती त्याचे फोटो पाठवायचा आणि तिकडून जशी डिमांड येईल बाईकमध्ये कुठली पाहिजे, ॲक्टिवा पाहिजे की स्प्लेंडर पाहिजे की कुठली पाहिजे, त्यानुसार ती बाईक तो त्याला पोचवून द्यायचा। बाईक चोरीला गेल्यानंतर ताबडतोब पोलीस तपासाला सुरुवात करतात म्हणून ती बाईक बाजूला ठेवून तो 3-4 तास वाट बघायचा। पोलीस तिथून निघून गेल्यानंतर ती बाईक घ्यायचा आणि तो ती पार्डीला विकास बोपचेला जाऊन नेऊन द्यायचा आणि तिथून बोपचेचं गिराईक तातडीने तयारच असायचं। ती बाईक घेऊन तो ताबडतोब त्या गिराईकाकडे देऊन ते पैसे घ्यायचा आणि हे पैसे ते दोघांमध्ये वाटून घ्यायचे। ते तपासामध्ये निष्पन्न होईलच। पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील आणि एसीपी श्री संतोष खांडेकर तपास करत आहेत, त्याच्यात नक्की निष्पन्न होईल असं मला वाटतं। ते अजून चेक केलेलं नाही, आम्ही चेक करत आहोत, मात्र अजून इतर पोलीस स्टेशनचे गुन्हे निघतील अशी आमची शक्यता आहे। आमच्याकडचा तपास झाल्यानंतर बाकी नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्यांना तपासासाठी देण्यात येईल। एनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ अभिषेक मानसिक रिपोर्ट।